हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। पूजेची मांडणी केली, कथा वाचली आणि त्यानंतर आम्ही आलो आहे एका विशेष असं लग्न सोहळा अटेंड करण्यासाठी। पहा तर एंट्रन्सही खूप छान होता। सगळे बिझी आहेत लग्नात। पप्पा आम्हाला गेटपर्यंत नेण्यासाठी आले होते। पहा तर बर्फी चालली पप्पांसोबत आतमध्ये। आतमध्ये लग्नाच्या विधी चालू आहेत ना, त्यामुळे। आणि हे पहा किती सुरेख रांगोळी आहे। सुस्वागतम गणपती बाप्पा, आपल्या सर्वांचे लाडके अलंकार। हॉलमध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय। आतमध्ये सर्व प्रकारच्या विधी चालू आहेत। सकाळी हळदी झाली, त्यानंतर आता सप्तपदींच्या विधी चालू आहेत आणि संध्याकाळी फायनली लग्न होणार आहे। लग्नाच्या सर्व विधी चालू होत्या। दीडची सप्तपदीचा टायमिंग होता, सो त्यांच्या ते प्रोग्राम सुरू झाला होता। बर्फी पहा कशी हार्दिकजवळ जाऊन बसली आहे, मस्त गप्पा मारतात ते तिघंजण मम्मीसोबत। आणि अजून कोण कोण आले पाहायचं आहे। फायनली सप्तपदींना सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले नवरदेव नवरी हे परदेशी आहेत। मग त्यांनी भारतात येऊन लग्न का केलं, तर त्याचं मूळ कारण म्हणजे नवरा मुलगा हा भारतीय आहे, त्याचे आई वडील नातेवाईक हे सर्व भारतीय आहेत, म्हणून त्यांनी भारतात येऊन लग्न केलं। परंतु आता ते राहणार कुठे हा एक सस्पेन्सच आहे। जाऊ द्या, आपण लग्न एन्जॉय करू। अगस्त्या, हे अगस्त्या इकडे आहे, काय बघतो? काय रे कसल? हे दादा मग काय खेळ नाही दादा ते अगस्त्य काय होत ते ड्रोन कॅमेरा ना, हेलिकॉप्टर म्हणतो तू? खाऊ खायचं का? भूक लागली? चल मग खाऊ खायला जाऊया। मुलांना भूक लागली, सो आम्ही आलो आहे इथे जेवण्यासाठी। पहा तर आज दुपारच्या जेवणाचा बेत होता। छोलेची भाजी, पुरी, दाल राईस, मठ्ठा, कोशिंबीर आणि स्वीटमध्ये होती जिलेबी। अगस्त्यही लाईनमध्ये उभं राहून प्लेटिंग करत होता। पहा तर किती मस्त प्लेटमध्ये घेतो, आणि इतकी जड प्लेट असूनही तो म्हणत होता मीच माझी प्लेट नेणार। आज त्याने गुड बॉयसारखं स्वतःच्या हाताने जेवणही केलं। अहो बसलेत माझे जेवायला। माझा आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे मी आता आज काही जेवणार नाही दुपारी। सो आम्ही तिघीजणी पहा कसं मस्त पाणी एन्जॉय करतोय। हॅलो फ्रेंड्स, पहा तर मी आता आले आहे माझ्या चुलत आत्याच्या मुलाच्या लग्नाला। खूपच छान लग्न आहे आणि दिसतोय ना दादा तू। आणि ॲक्च्युली आम्ही सकाळपासून प्रोग्राम सुरू आहेत, हळदी वगैरे। आम्ही थोडं उशिरा आलो, आता लग्न आहे, बऱ्याच विधी झालेल्या आहेत त्यांच्या। आणि या लग्नाचं विशेष म्हणजे मुलगी जी आहे ना, नवरी, सो ती आहे अमेरिकेची। बरेच फॉरेनर्स पण आलेले आहेत, म्हणजे अमेरिकेचे भरपूर पाहुणे मंडळी आली आहेत। सो चला तुम्हाला दाखवते। अरे खाली कुठे बसायचं, बोल बोल। अयो नॅचरल रिएक्शन ना। अयो अगस्त्याच्या गालावर पहा काय लिपस्टिक अगं माझे शोनळू। चला आम्ही जात आता लग्नाला। गार्डन आहे। हा चला
आणि भरपूर जण आलेत, माझ्या मावश्या वगैरे बरेच जण आलेत, सगळे रिलेटिव्ह. सो आत्या, मावशी, काका, हा हा, कोण कोण कोण, हा अजून कोण, माझे पप्पा मम्मी पण आलेत. अगस्त्य पहा काय म्हणतोय, मामा पण आलाय, खरं. पहा तर किती छान अरेंजमेंट केलेली आहे, एका साईडला जेवणाची आणि दुसऱ्या साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे. नवरदेव नवरीची सर्वजण वाट पाहतायत. कोण कोण आले, अयो खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप छान वाटतंय ना सगळ्यांना एकत्र पाहताना. आणि आम्ही भरपूर असे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले. पहा तर सगळेजण एकत्र खूप एन्जॉय केला आजचा दिवस. वा वा, काय भारी मोमेंट कॅप्चर होतोय बाबू. एसीपी कोळी साहेब यांनी कृपया स्टेज वरती यावे. एसीपी कोळी साहेब यांनी फेटा बांधण्यासाठी स्टेज वर यावे. एरोप्लेन ला उपसरपंच लिंपनराव फेटा बांधण्यासाठी स्टेज वर यावे. फ्लॅश वाढव, लाईट येणार ग, फ्लॅश वाढव, फ्लॅश वाढव, स्टार्टर मध्ये सर्व होत होत मंचुरियन, व्हेज लॉलीपॉप, ज्यूस एक्सेट्रा. अगस्त्य, अरे बापरे, टेबल टू टेबल बघ, मावशीवर आणि मामीवर किती जीव आहे. काय ते व्हेज लॉलीपॉप, व्हेज लॉलीपॉप तुला घे, तू बाकीचे घेतील हातानी. बस बस त्यांना बघू. अगस्त्य कसं लागते खाऊन बघ बर. माझा उपवास आहे दादा, तसा कसा सोडायचा. मंगलाष्टका पूर्ण झाल्या आणि एकच फटाकड्यांचा आवाज सुरू झाला. पहा तर एका नातवासाठी आजोबांची जी ही रिॲक्शन, किती नॅचरल आहे ना माझ्या पप्पांचा हा डान्स. कोण आले, कोण आले,
पिलू कोण आहे रे? हे कोण आहे? कोण आहे? का तू तात्या म्हणतो काय त्यांना? कोण आहे सांग ना मग, कुणाचे बाप्पा पप्पा आहेत? माझे. आणि बाबा कुणाचे आहेत? बुफे डिनरसाठी सर्वांनी लाईन लावली होती. जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला माहिती आहे? गुलाबजाम, रसमलाई, बटाटावडा, डाल राईस, त्यानंतर मिक्स व्हेजिटेबल, पनीरची भाजी, मुगडाळीचा हलवा, चपाती, सलाडमध्ये होतं टोमॅटो, गाजर, काकडी, बीट, एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप मस्त जेवण होतं. आम्ही चला जेवून घेतो फटाफट सगळेजण एकत्र बसून. जेवण झालं मस्त, अशी मलाई कुल्फी आम्ही सर्वांनी खाल्ली. आम्ही चाललो आता नवरीला भेटायला. वाव, व्हॉट अ स्टेज डेकोरेशन. तुम्हालाही आवडलं ना? सो आजचे जे स्पेशल गेस्ट आहेत म्हणजे वधूवर, ते आहेत इथे. फोटो सेशन चालू आहे त्यांचं. फोटोज क्लिक करतायत. पाहता किती हॅपी आहेत एकमेकांसोबत. चला, त्यांचं फोटो सेशन चालू आहे, तोपर्यंत मी आहेर देते आत्यांना. आणि हे पहा, आत्यांसोबत सगळ्याजणी फोटोज क्लिक करतायत, सेल्फी वगैरे घेतायत. इथे या छोट्या छोट्या मुली खेळतायत. सगळीकडे आनंदी वातावरण आहे. हा आहे माझ्या आत्याचा अजून एक मुलगा, याचंही लवकरच लग्न करायचं आहे. सो चला, त्यानंतर आम्ही आलो आहे या बैलगाडीजवळ. बर्फीला या बैलगाडीसोबत फोटोज क्लिक करायचे. पहा तर मस्त अशी गाडीवर चढली आहे. उडी ना दादा, माझा फेटेवाला दादा. कसा वाटतोय माझा फेटेवाला दादा? म्हणजे सॉरी सॉरी, पाटील, छोटा पाटील. पहा तर माझ्या मम्मी पप्पांनी त्याच्यासोबत फोटोज क्लिक केले. मस्त चान्स घेतला त्यांनी पण. त्यानंतर बर्फीलाही तिच्या पप्पांनी फेटा बांधला. दोघंही फेटा बांधून किती खुश झालेत. पहा तर मस्त असे खेळतायत पळतायत. सो चला, आता निघण्याची वेळ झाली. अरे पण वधूवरांना भेटायचं तर राहूनच गेलं. चला तर त्यांना भेटून घेतो. फोटो सेशन झाल्यानंतर ते जेवायला बसले होते. सो बर्फीची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांच्याजवळ गेलो. पहा तर बर्फी कशी बोलती त्यांच्यासोबत. छान फोटोही क्लिक केला तिने त्यांच्यासोबत. आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या आडीकडे. बाय 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 हार्दिक, बाय बाय कियान, बाय 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 भाऊज, बाय बाय भाऊज. कसा हे जरा मस्त झालं लग्न. आणि आम्ही आता सगळे निघालोय आपापल्या घरी. मावशी चालली. आम्ही पोहोचलो आता जस्ट घरी. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.